नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। श्रोते हो, मी तुम्हाला आज असा उपाय सांगणार आहे की हा उपाय केल्याने आपली सर्व अडलेली कामे होणार आहेत। बऱ्याचदा असे होते की आपले काम असे काही अडून बसते, अशा काही अडचणी येतात की खूप प्रयत्न करून सुद्धा ते काम आपल्याच्यानी होत नाही। असे जर होत असेल तर वास्तुशास्त्राचा हा एक अतिशय प्रभावी उपाय आपण नक्की करून पहा। यासाठी फक्त आपल्याला एक मूठभर मीठ आपल्याला लागणार आहे। हे मीठ आपण घ्यायचे आहे आणि ते टॉयलेटमध्ये आपण टाकणार आहोत। अतिशय साधा सोपा उपाय सांगणार आहे। टॉयलेट जर नसेल तर आपण घरातल्या बेसिंगमध्ये किंवा एखाद्या बकेटमध्ये पाणी घेऊन आपण त्यामध्ये टाकायचे आहे। उपाय नेमका कसा करायचा आहे, शास्त्र नेमके काय सांगत आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। मात्र आपल्याला त्याआधी एक हात जोडून विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या मराठी भक्ती परिवाराचे आपण एक सदस्य व्हा, जेणेकरून आपल्याला वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अध्यात्माविषयीचे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। श्रोते हो, अगदी पुरातन काळापासून मिठाचा उपयोग नजर उतरवण्यासाठी केला जात आहे। तुम्हाला माहीत असेलच, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला, लहान बाळाला नजर लागते, त्या त्यावेळी त्याची आई असेल, इतर लोक असतील, हे बाळाची नजर उतरवण्यासाठी मीठ वापरतात। आणि तुम्ही पाहिले सुद्धा असेल की खूप रडणारे बाळ, किरकिर करणारे बाळ काही मिनिटात शांत होते, म्हणजेच त्याची नजर उतरवली जाते। तर मिठाचा महिमा खूप मोठा आहे। अगदी पुरातन काळापासून आपण मीठ वापरतोय। श्रोते हो, आज आपण मिठाचा वापर कसा करावा जेणेकरून आपली अडलेली कामे पूर्ण होतील, की आपण खूप प्रयत्न करतोय मात्र कामं होत नाही आहेत, त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या। तुमच्या घरात जे तुम्ही मीठ ठेवलंय, हे मीठ जर प्लॅस्टिकच्या भांड्यात असेल, प्लॅस्टिकच्या बरणीत असेल, तर ते त्यात ठेवू नका। मीठ कधीही प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवायचे नसते। मीठ ठेवण्यासाठी काचेचीच बरणी वापरा, काचेचं कंटेनर वापरा, काचेचं कोणतेही भांडं आपण वापरू शकता। प्लॅस्टिकमध्ये ठेवलेलं मीठ हे तुमच्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरवत आहे, हे लक्षात असू द्या। आणि त्यामुळेसुद्धा तुमच्या घरातील अडलेली कामे अडकू शकतात। तसेच दुसरी गोष्ट, तुमच्या घरात तुम्हाला असे वाटते की वास्तुदोष आहे किंवा नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, म्हणूनच तुमच्या कामात अडथळे येत आहेत, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरात कोणत्याही कोपऱ्यात, अगदी कोणत्याही कोपऱ्यात एक वाटी घ्या काचेची आणि त्यामध्ये आपण हे मीठ ठेवायचे आहे। कोणत्याही कोपऱ्यात ठेवा आणि ते ठेवल्यानंतर कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारच्या दिवशी हे मीठ आपण वाहत्या पाण्यात टाकून द्यायचे आहे। किंवा आपल्या घरात जर टॉयलेट असेल तर टॉयलेटमध्ये टाका, किंवा तेही नसेल तर बेसिनमध्ये टाकले तरी चालेल। आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी शोषून घेण्याचे काम हे मूठभर मीठ करत असतं। अतिशय साधा सोपा उपाय आहे। आपणास जर ते शक्य नसेल किंवा त्याच्याबरोबर आपण एक दुसराही उपाय करू शकता, आपल्या घरातील फरशी पुसताना आपण जी फरशी साफ करतो ती पुसताना आपण अगदी 1-2 चमचे मीठ त्या बकेटमध्ये टाका आणि मग तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता, पोछा मारू शकता। यामुळे सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते। आपल्या घराला जर कोणाची नजर लागली असेल, एखाद्या वाईट आत्म्याचा वावर त्या ठिकाणी असेल, तर या वाईट शक्तींपासून, वाईट नजरेपासून आपला घराचा बचाव होतो। श्रोते हो, जी गोष्ट घराची तीच गोष्ट तुमच्या दुकानाला सुद्धा लागू होते। तुम्ही एखाद्या ठिकाणी बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता। कदाचित त्या ठिकाणी जी निगेटिव्ह शक्ती आहे, एनर्जी आहे, त्यामुळे सुद्धा तुमच्या कामावरती परिणाम होत असावा। श्रोते हो, तुमच्या घरात जर लहान बाळ आजारी पडले असेल तर नजर नक्की उतरावा, नक्कीच फरक पडतो। आता प्रश्न असा आहे की कधी कधी असं होतं की आपल्याला स्वतःलाच नजर लागलेली असते आणि आपली कामे अडलेली असतात, तर असे जर असेल तर तुम्ही स्वतःच्या उजव्या हातामध्ये, लक्षात घ्या, स्वतःच्या उजव्या हातामध्ये मूठ भरून मीठ घ्यायचे आहे। मीठ खाली सांडणार नाही, मीठ सांडायचे नाही आहे, याची आपण काळजी घ्या। मीठ जर जमिनीवर सांडले, पसरले, तर त्यामुळे खूप मोठे अपशकून घडत असतात। जर आपल्याही घरात अशी चूक होत असेल तर ती नक्कीच टाळा। मीठ जपून वापरा, काचेच्या भांड्यातच त्याला ठेवा। तर श्रोते हो, मी तुम्हाला सांगत होतो की जर तुम्हाला स्वतःलाच नजर लागलेली असेल असे आपल्याला वाटत असेल तर स्वतःच्या उजव्या हातामध्ये एक मूठभर मीठ आपण घ्यायचे आहे। ते खाली सांडायचे नाही आहे आणि त्यानंतर 5 मिनटं ही मूठ आपल्याला अशीच धरून ठेवायची आहे। या 5 मिनटांच्या काळात तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींची नजर लागलेली असेल, ज्या वाईट आत्म्यांची नजर लागलेली असेल,
त्या सर्वांची नकारात्मक ऊर्जा एनर्जी ही त्या आपल्या हातातील मिठामध्ये एकत्र येणार आहे आणि हे मीठ आपल्याला वाहत्या पाण्यात सोडवू शकता आपण किंवा टॉयलेटमध्ये टाकू शकता. टॉयलेट नसेल तर बेसिनमध्येही टाकू शकता. मात्र आपल्याला हाताला मीठ राहता कामा नाही, सर्व टाकून द्यायचे आहे. किंवा ती सर सोय नसेल तर एक बकेटमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये आपण आपले हात स्वच्छ करून घ्यायचे आहेत. श्रोते हो, अतिशय जबरदस्त असा हा उपाय आहे. वास्तुशास्त्रसुद्धा या उपायाला मानतं, यामध्ये काहीच शंका नाही. तुमचा ज्या शास्त्रावर विश्वास असेल करून पहा, जबरदस्त उपाय आहे. आणि श्रोते हो, आठवड्यातून एक दोन वेळासुद्धा आपण हा उपाय नक्कीच करू शकता. किंवा महिन्यातून एक दोन वेळा तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटते तुमच्या कामात अडथळे येत आहेत तेव्हा तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. तुमच्या घरात जर कोणी वारंवार आजारी पडत असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही मिठाने नजर काढू शकता. किंवा हा उपाय त्या आजारी व्यक्तीच्या हातामध्ये देऊन 5 मिनिटानंतर हात धुवून शकता तुम्ही. त्याची नजर काढा, त्याचे आजार पण खूप लवकर बरे होईल. तर श्रोते हो, अशा प्रकारचा हा उपाय नक्कीच करून पहा, तुम्हाला रिझल्ट येतीलच. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नक्कीच लाईक करा. तसेच कमेंट्समध्ये ओम नमो नारायणा किंवा आपल्या कुलदेवतेचे नाव लिहायला विसरू नका. आणि श्रोते हो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा. ज्या श्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो. भरपूर आपण टोटक्याचे उपायांचे व्हिडिओ देखील चॅनलवर टाकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओंना लाईक करत चला आवडले असल्यास आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.